नमस्कार मित्रांनो, अभिनव कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन स्टडीजमध्ये आपलं स्वागत. मिशन PSI STI असिस्टंट प्रिलिमच्या अंतर्गत आजच्या भागापासून आपण नागरिकशास्त्र विषयातील पंचायत राज व्यवस्था याच्याविषयी माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्थेविषयी माहिती. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्थेविषयी झालेल्या विविध घडामोडींविषयीची माहिती. 1793 चार्टर कायद्यानुसार मद्रास, मुंबई व बंगाल प्रांतात पालिका स्थापन करण्यास सुरुवात झाली होती. भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा 1842 मधील बंगाल प्रांतात केला गेला. हा म्युन्सिपल कायदा 1850 साली संपूर्ण भारतात लागू केला. सर्वप्रथम लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1853 संधी कायद्यानुसार भारतात विधिमंडळे अस्तित्वात आणण्याचे ठरविले गेले. अशा प्रकारची काही मंडळे 1856 साली अस्तित्वात आली. 1861 साली भारतात विधिमंडळावर सरकार नियुक्त सदस्य घेण्याचे ठरले. आता पाहूया लॉर्ड मियोच्या काळामधील पंचायत राज विषयक महत्वाच्या घडामोडी. 1865 व 1869 या वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे कारभार सोपविण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम लॉर्ड मियो यांनी पावले उचलली. 1871 साली आर्थिक सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती सोपविण्यासाठी कायदा केला गेला. अशा पद्धतीने लॉर्ड मियोने सत्तेचे विकेंद्रीकरण हे त्या काळी केले. आता पाहूया लॉर्ड रिपनच्या काळातील पंचायत राज व्यवस्थेविषयी महत्वाच्या घडामोडी. लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा राज्य कारभार सोपविण्यासाठी लॉर्ड रिपन याने 28 मे 1882 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा लागू केला. या कायद्यानुसार स्थानिक संस्थेतील चेअरमन हा लोकनियुक्त सदस्यांमधीलच असावा असे त्या काळी ठरविले गेले. लॉर्ड रिपनच्या या प्रयत्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणून लॉर्ड रिपन याला संबोधले जाते. हा कायदा करण्यामागे स्थानिक समस्या सोडविण्यासाठी सरकारचा त्रास कमी करणे व लोकशाहीचे प्रशिक्षण देणे, भारतीयांच्या हाती स्थानिक शासन सोपविणे हा ब्रिटिश सरकारचा उद्देश होता. आता पाहूया इंडिया काउन्सिल ऍक्ट नावाचा कायदा त्या काळी लागू केला होता आणि त्या कायद्या अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीचा बदल त्यावेळी केला. 1882 स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार भारतात स्थानिक पातळीवर द्विदल राज्य पद्धती अंमलात आली होती. त्या अन्वये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स व सब डिस्ट्रिक्ट बोर्ड्सची स्थापना करण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त सरकारी सदस्यांचे वर्चस्व राहील यासाठी प्रयत्न करण्यात आले. 1892 भारतीय विधिमंडळ कायद्यानुसार म्हणजेच इंडिया काउन्सिल ऍक्टनुसार प्रथमच विधिमंडळावर लोकल डिस्ट्रिक्ट बोर्ड्स व इतर संस्थांमधून निवडून आलेल्या सभासदांना काही जागा राखीव ठेवण्यात आल्या. यावेळी ब्रिटिशांनी निवडणुकीच्या तत्वास अप्रत्यक्षपणे मान्यता दिली. आता पाहूया लॉर्ड कर्झनच्या काळातील पंचायत राजविषयक महत्वाच्या घडामोडी. 1870 ते 1895 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेची भरभराट झाली. यानंतर मात्र लॉर्ड कर्झन याने 1899 साली कलकत्ता म्युन्सिपल कायद्याने लोकनियुक्त सदस्य कमी करून सरकारी सदस्यांचे प्रमाण वाढविले. आता पाहूया रॉयल कमिशन विषयी माहिती. 1907 रॉयल कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड्स मार्फत न होता गाव पातळीपासून सुरू होऊन तो लोकनियुक्त सदस्यांकडे असावा असे सुचविले. आता पाहूया
स्थानिक स्वराज्य संस्थेविषयीचे कायदा करण्याचे अधिकार हे प्रांतिक सरकारांना कशा पद्धतीने प्राप्त झाले त्याविषयीची माहिती. 1909 साली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी संस्थांसाठी विकेंद्रीकरण आयोग नेमला गेला. 1915 साली ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांच्या होमरूल व स्वराज्य चळवळीपुढे नमते घेऊन स्थानिक संस्थांविषयी कायदे व सुधारणा करण्याचे अधिकार हे प्रांतिक सरकारांना त्या काळी दिले. या कायद्यानुसार कोलकाता, मुंबई, मद्रास व संयुक्त प्रांतांनी त्या ठिकाणी कायदे केले. आता पाहूया 1918 कायद्याविषयी माहिती. ऑगस्ट 1917 साली भारतीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून देण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. मे 1918 सालच्या कायद्याने पंचायती, डिस्ट्रिक्ट बोर्ड्स व पालिका प्रशासनातून विभक्त असाव्यात असे ठरविण्यात आले. आता पाहूया 1919 कायद्याविषयी माहिती. 1919 कायद्यानुसार भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायतीचे कायदे पास करण्यात आले. पंचायत राज या खात्याचा समावेश सोपिव खाते या विषया अंतर्गत होऊन ती भारतीयांच्या हाती सोपविण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत ऍक्ट 1920 व कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत ऍक्ट 1926 नुसार ग्रामपंचायती स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. ब्रिटिशांनी बॉम्बे व्हिलेज पंचायत ऍक्ट 1933 नुसार पंचायत प्रशासन व गावचे रहिवासी यांच्या संगनमतानेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालेल असे मान्य केले आणि त्यानुसार ग्रामसभांची निर्मिती ही ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज विषयी आपण आजच्या भागामध्ये तो इतिहास थोडक्यात पाहिला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.